आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता. माझ्या बरोबर आमचे फायनान्स सेक्रेटरी आणि चीफ सेक्रेटरी मिस्टर पुनीत कुमार माझ्या बरोबर असत. गोय राज्याचा आर्थिक संकल्प जो 2022-23 वो आताच विधानसभेत आम्ही सादर केलो आणि तो जवळपास 24,467.40 कोटी इतलो आशिलो. तितूर महसुलाचो वाटो 17,097.50 कोटी आशिलो. भितूर भांडवलाचो वाटो 7,369.90 कोटी इतलो आशिलो. आणि आम्ही सरप्लस बजेट जेन 434.30 कोटी शिल्लकी महसूल हे बजेट आम्ही सादर केल्ले असा. हातूर मेन कंपोनंट जे असा हे हेल्थाचे बजेट इन्क्रीज 12.86% आम्ही हेल्थाचे बजेट वाढयला. भितर टर्शरी केअर सेंटर एट बांबोळी आणि त्याचबरोबर DM एंड MCH सारखिले कोर्सीस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल हंगासर आम्ही गोवा मेडिकल कॉलेजीन सुरवात करता. कार्डियक लॅब एंड न्युरो सर्जरी साऊथ गोवा हॉस्पिटलान आम्ही सुरवात करता. 2 critical care block ऑफ 50-bedded each एट GMC आणि साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हंगा सुरू करता. 2 integrated public health lab with 141 health and wellness centers ही आम्ही हेल्थाच्या बाबतीत सुरुवात करता. 100 new bedded and 1 IPHP हॉस्पिटल एक्सपान्शन एट गोवा डेंटल कॉलेज एक्सपान्शन ऑफ वर्थ 92 crores. ह्या प्रोजेक्टांक आमकां गव्हर्मेंट ऑफ इंडियाची ग्रँट्स मेळटा. त्या खातीर म्हणजे 12.86% इन्क्रीज बजेटाच्याच बरोबर सेंट्रल गव्हर्मेंटाचो शेअर्स ह्या बजेटात असा. त्या खातीर इतके प्रोजेक्ट आमकां सुरू करप शक्य असा. FDA ब्रांच ऑफीस आम्ही मडगांव हांगासर सुरवात करता. GSIDC कॅपिटल आउटले 372 crores आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर कामा खातीर सुरवात करता. मडगांव हांगासर आम्ही होलसेल फिश मार्केट हे आम्ही बांधता. PWDच्या वतीन रियल टाईम मॉनिटरिंग ऑफ वॉटर सप्लाय सिस्टम सुरवात करता. 5 water treatment plants टू बी प्रपोज टू प्रोवायडिंग एडिशनल 83 MLD वॉटर आम्ही सुरवात करता. जायका प्रोजेक्ट ऑफ वर्थ ₹404.57 crores टू बी कंप्लीटेड बाय June 2022. द वन डे इच वॉटर बील इश्यूज जे किती असतात तितके रिझॉल्व जातले. आम्ही सिवरेज कनेक्टिव्हिटी फ्रॉम इन्क्रीज फ्रॉम द 17% टू 28%. नॅशनल हायवे प्रोजेक्ट आमच्या खातीर आमकां केंद्र सरकारा कडल्यान 12,000 कोटी रुपया आतापर्यंत आमकां केंद्र सरकारा कडल्यान मेळ्ळेले आसा. वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट तिलारी इरिगेशन प्रोजेक्ट आम्ही 14,521 square meters ऑफ द हॅक्टर ऑफ द लँड हाजो गोवन फार्मरांक ताचो फायदो जातलो. फ्लड मिटिगेशन प्रोजेक्ट एट शाफोरा म्हापसा खांडेपार रिवर हांगासर आम्ही इम्प्लिमेंट करता. ओके आम्ही टू वॉर्न एंड अलर्ट अबाउट द इम्पेंडिंग डिझास्टर एंड सच अ सायक्लोन सुनामी असे 38 अर्ली वॉर्निंग डिसेमिनेशन सेंटर टॉवर्स हॅव बीन एनविसेक्ट अलॉंग विथ द कोस्टल लाईन. आम्ही कम्युनिटी पार्टिसिपेटी प्रोग्राम इन वॉटर हार्वेस्टिंग विथ द असिस्टन्स ऑफ द 80% सबसिडी हे 40 WRDचं एक स्पेशली प्रोजेक्ट असतो. इम्प्लिमेंटेशन ऑफ द वेब बेस्ड रिअल टाईम डेटा एक्विजिशन अँड फ्लड फोरकास्टिंग सिस्टम अँड सेप्टल डिसिजन सपोर्ट सिस्टम ही WRDच्या मार्फत आम्ही सुरुवात करता. TCPच्या बाबतीत सांगता असताना आम्ही होम लोन इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम फॉर अ पब्लीक सामान्य मनशाक होम लोन घेवपा खातीर सुटसुटीत जावचे आणि त्याला इंटरेस्ट सबवेन्शन मेळचे आम्ही जे डिक्लेअर्ड आमच्या हितूर केल्ले मॅनिफेस्टोत ते आम्ही ते ह्या हेतूतल्यान आम्ही सुरुवात केला. एक्सपान्शन ऑफ द ऑनलाईन बिल्डिंग प्लॅन अप्रूव्ड बाय द मॅनेजमेंट सिस्टम. आम्ही ऑनलाईन इश्युअन्स ऑफ द झोनिंग सर्टिफिकेट आणि NOC पहिली फक्त सिंगल ड्वेलिंगांक दिताले ती ऑनलाईन आता 500 square meters जागेक ऑनलाईन सिस्टमीतल्यान NOCs आणि बाकीचे सगळे टेक मेळटले. टेक्निकल क्लिअरन्स अप टू द कन्स्ट्रक्शन ऑफ द 500 square meters अप्रूव्ड लेआउट्स टू द ऑथराइज आर्किटेक्ट एम्पॅनल्ड TCPतल्यान करून हे सुटसुटीत करपाचे ठरयला. PPP सेल आम्ही डिपार्टमेंटान कन्वर्ट करून वेगवेगळे प्रोजेक्ट आम्ही फुलफ्लेज PPPतल्यान घेतले. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट डिजिटल फेअर मेटर डिवाइस रिएम्बर्समेंट आम्ही सुरुवात दिवपाक सुरुवात केल्या. फायनान्शियल असिस्टंट टू द रोड ॲक्सिडेंट विक्टीम आम्ही दिवपाची केल्या. परचेजीस ऑफ द 100 additional AC इलेक्ट्रिकल बसीस आम्ही दिवपाक ऑलरेडी घेतल्या. आम्ही मॉडर्न बस स्टँड PPP बेसीसचेर पणजे आणि मडगांव घेवपाचो थारायला.
इंटिग्रेटेड ट्राफीक मॅनेजमेंट सिस्टम आमी वर्किंगान हाडटले आनी आमी कोंकण रेल्वेक स्टेशन हे पीपीपी बेसीसेर करपा खातीर कारण जागो आमच्या कडेन आशिल्ल्या कारणान वी वील असिस्ट डेम टू कन्वर्ट डेट इंटू द गूड स्टेशन. सिवील एविएशनच्या बाबतीत आमी मोपा एअरपोर्ट 15 ऑगस्ट 2022 सुरवात जाता. मोपा रोड जो कनेक्टिविटी टू द नॅशनल हायवे स्ट्रेंथनींग जाता. पोर्ट्स एंड रिवर नेविगेशनच्या बाबतीन आमी रिज्युविनेशन एंड ड्रेजींग ऑफ द साळ रिवर ही प्रायोरिटी आसा. स्टेट ऑफ द आर्ट टर्मिनल बिल्डींग ऑफ द कॅप्टन ऑफ पोर्ट ही सुरवात जाल्ली आसा. अपग्रेडेशन एंड ब्युटिफिकेशन लँडींग फेसिलिटेशन ऑफ द वेरियस जेटीज आनी रॅम्प्स आसात. फर्स्ट सोलार हायब्रीड इलेक्ट्रिकल ग्रीन बोट ही आमची येता त्या एप्रिलांतल्यान आमी पयली सुरवात करता. ओके, पावर एंड रिन्युएबल एनर्जी सी टू 33 KV सबस्टेशन एट तुवेम आणि मांद्रेम हे आम्ही सुरवात करता. ताज्याच बरोबर आम्ही उदर सांगला तसे म्हणजे वेगवेगळे कन्वर्शन एक्झिस्टिंग ओव्हरहेड कंडक्टर अँड हाय करंट कॅपॅसिटी कंडक्टर मेजर 33 KV अँड 220 KV फीडर्स हाज्या खातीर सुरवात करता. ओके, आम्ही कन्वर्शन ऑफ एक्झिस्टिंग ओव्हरहेड कंडक्टर अँड टू अंडरग्राउंड केबलिंग इन वेरियस मेजर सिटीज. नीव अँड रिन्युएबल एनर्जी 50% सबसिडी आम्ही रूफटॉप कंटिन्यू करता. कॉन्सन्ट्रेट सोलार थर्मल प्लांट इन GMC आजिलो ऑस्पिशियन करता आम्ही. फायनान्शियल असिस्टंट परचेज ऑफ द इलेक्ट्रिकल व्हिकल्स. ओके, फिजिबिलिटी स्टडी रिपोर्ट ऑफ द मायक्रो हायड्रो पॉवर प्रोजेक्ट गोंयांत जावचो हेच्या खातीर आमचो भर आसतली. बायोमास ब्रिकेट्स प्लांट हॅविंग कॅपेसिटी ऑफ द 20 टन्स हे आम्ही सुरवात करता. इंडस्ट्रीच्या बाबतीत आम्ही खादी विलेज प्रोमोट करता. स्फूर्ती क्लस्टर आम्ही प्रोमोट करता. एम्पॅनलमेंट आम्ही एम्प्लॉयमेंट सबसिडी फॉर द कॅश्यू इंडस्ट्रीक दिता. प्रायम मिनिस्टर फॉर्मलायझेशन ऑफ द मायक्रो फूड प्रोसेसिंग सुरू जावचे हाज्या खातीर आमची भर आसतली. फॉर्मेशन ऑफ द लॉजिस्टीक पॉलिसी हाजेर ही नवीन लॉजिस्टीक पॉलिसी आम्ही फॉर्म्युलेट करता. सेंट्रलायज इन्स्पेक्शन ऑफ द वेरियस इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्सीस डिजिफ्युजन. ओके, आम्ही आमच्या फॅक्टरीज अँड बॉयलर्स ह्याच्या मार्फत जे दोन्ही कोर्सीस ते चलता कोर्सीस आम्ही परत एकदा चालू करतले. वीच इज अन एसोसिएट फेलो ऑफ इंडस्ट्रीयल हेल्थ. दीस इज अ वन कोर्स अँड अनादर वन वीच इज एन फॉर द सुपरवायझर वर्कींग इन हेजार्डस इंडस्ट्री. दीस हेजी डिमांड खूब आसा. हे कोर्सीस आम्ही परत एकदा एव्हरी सुरू करतले. हँडीक्राफ्ट आणि टेक्सटाईल ह्याच्या अंडर कुणबी आणि आम्ही क्राफ्ट हे सुरवात करता. क्राफ्ट विलेजी खातीर आमकां 10 करोड सेंट्रल गव्हर्मेंटा कडल्यान असिस्टंट मेळ्ळें. ते सांगे हांगासर आमी सुरवात करता. मायन्साच्या बाबतीत आमी 650 करोड ऑफ रुपीज आमकां रेवेन्यू येतलो. म्हणजेच आमी मायनींग कॉर्पोरेशन आनी डंप हाज्या अनुसार सुटसुटीत रित्या मायनींग सुरवात करता. IT हाज्या खातीर आमी एलोकेशन 143.84 करोड आमी एलोकेशन ऑफ द बजेट केला. आणि त्याचबरोबर वेगवेगळे डिपार्टमेंट्स आणि ह्याच्या मार्फत आम्ही सुरुवात करतले. वायर्ड इंटरनेट स्कीम फॉर द रिमोट स्कूल. स्कुलान कनेक्टिविटी दिवपाचे ह्या स्किमीच्या मार्फत आम्ही सुरुवात केली असा. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर एट तुवे आम्ही फास्ट ट्रॅक करतले. स्टार्टअप पॉलिसीक एडिशनल बेनिफिट्स फॉर द वुमन एंटरप्रिनर्सांक दितले. इम्प्लिमेंटेशन ऑफ द ई गव्हर्नन्स आणि ई HRMS आम्ही गव्हर्नमेंटात इम्प्लिमेंट करतले. लेबर अँड एम्प्लॉयमेंट ESI हॉस्पिटल नॉर्थ गोवा ऑलरेडी फंड्स आमच्याकडे अवेलेबल असा. जागे खातीर फाटल्यान उरलेले वीच इज द सेंट्रली फंडेड. ते नॉर्थ गोवान अप्रॉक्सिमेटली इन द थिवी ह्या एरियेत ते ESI हॉस्पिटल ह्या वर्साक सुरवात जातले. वी आर गिवींग न्यू मॅटर्निटी बेनिफीट स्कीम फॉर द प्रायवेट इंडस्ट्रीयल वर्कर्स. ओके, स्किल डेवलपमेंटान आमी स्किल अपग्रेडेशन रिस्किलींग फॉर द गोवन यूथ करपाचे ठरयला. ITI वील लिंक टू द इंडस्ट्रीज सो डेट अप्रेंटिशिप्स आणि बाकीचे सगळे जे असा हे तेतूंतल्यान सुरवात जातले. एनिमल हजबंड्री 100% डेरी फार्मर्स वील कवर अंडर द किसान क्रेडिट कार्ड सुरवात केला. 24/7 कॉल सेंटर फॉर द नॅशनल एनिमल डिझास्टर कंट्रोल प्लॅन. फिशरीज बजेटरी प्रोव्हिजन 72.41% इन्क्रीज. 100% फिशरमेन वील बी कवर्ड अंडर द किसान क्रेडिट कार्ड. आणि डेटाबेज ऑफ द फिश डीलर्स अँड फिश वेंडर्स हे गोयात फॉर्म जातले. द 10 बायोफ्लॉग युनिट्स वील बी द सेटअप फॉर द फिश एंटरप्रिनर्स. सोशल वेलफेअर्स आम्ही खंयचीच एखादी स्कीम सुद्धा आमची बंद करिना. उलटपेक्षा आम्ही जे पैसे इन्क्रीज करता जे आमच्या हेतून म्हटलं ते थोड्या तेपान म्हणजे सिनियर सिटीजन आणि फॉर द विडो हांची पेन्शन जी असा ही थोड्या दिसांनी इन्क्रीज जातली.
आमी जे एश्युरंस दिल्ले फॉर द एक्स ग्रेशिया फायनान्शियल असिस्टंट फॉर द फॅमिली विक्टीम, तांकां आमी सगळे पयशे आसा तिके 2-2 लाख रुपीज तांकां मेळटले. ओके, त्याच बरोबर आमी 20 करोड इयरमार्क केल्या आमी मार्जिनलायज एन अनऑर्गनायज सेक्टरांतल्या लोकांक, तेंच्यांनी फॉर्म भरल्या तेंचे पयशे 5-5 हजार रुपया हे तेंकां थोड्या दिसांनी रिलीज जातले. ओके, मुख्यमंत्री देवदर्शन योजना ही आमी चालीक लायिल्ली आसा, जितके फॉर्म भरून आयले की 1-1 हजार लोक हे मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेक 1 हजार लोकांचे रजिस्ट्रेशन जाले काय ती शिर्डी आसतली वेलंकणी आसतली हे वचपाक सुरवात जातली. ओके, वुमन अँड चायल्ड आमी सप्लिमेंटरी न्युट्रिशन परत आसर अशी ग्रह आधार आनी लाडली लक्ष्मी जर खंयसरूच बंद जावची ना परत आसर अशी चालू उरतली. ट्रायबल वेलफेराचो बजेट वो आमी एलोकेशन फ्रॉम द 28.32 करोड्स आनी तेज्या उपरांत फॉर द अदर फेसिलिटीज 45-75 करोड्स आनी फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर एन्ड अदर पर्पज 56.71 करोड्स ऑफ रुपीज वी आर गिवन फॉर द डिपार्टमेंटल. आमी ट्रायबल भवन बांदपाक सेपरेटली 10 करोड्सचे प्रोविजन आनी A40 ट्रायबल रिसर्च सेंटर आनी म्युजियम सुरवात जाता. एड्युकेशनच्या बाबतीत आमी सगळ्यात म्हणजे 3,850.98 करोड्स एलोकेशन ऑफ द बजेट फॉर द एड्युकेशन हाज्या खातीर आमी केल्लें आसा. आमी A40 टू द कोडींग आनी रोबोटीक हाजेर भर दिला आनी त्याच बरोबर आमी सगळ्या स्कुलांतले आमच्या लॅब गव्हर्मेंट स्कूल फर्स्ट एन्ड देन एडेड स्कूल हे रिनोवेट आनी अपग्रेड जे आसा हे लॅब करतले. अटल टिंकलिंग लॅब हांकां ह्युमन रिसोर्सूय दिवपाचो आमचो भर आसतलो. सगळ्यात न्यू एड्युकेशन पॉलिसी ही फुडल्या वर्सांच्यान इम्प्लिमेंट जातली. रजिस्ट्रेशन ऑफ द प्री प्रायमरी जे आयज पर्यंत जावंक नाशिल्ले ते रजिस्ट्रेशन जावपाक प्री प्रायमरी हाजी सुरवात ही अंदुच्यान जातली. हायर एड्युकेशनाच्या बाबतीत मॅसिव ओपन ऑनलायन कोर्सीस हे फर्स्ट टायम गोंयांत सुरवात जाता. वेरियस कोर्सीस हे ऑनलायन सुरवात करपाचो सरकाराचो प्रयत्न आसा. त्या बरोबर आमचो दिश्टावो आनी बाकीचे सगळे स्पेशली इंटरनॅशनल लॉ युनिवर्सिटी विथ हे सुरवात जातले. स्टेट रिसर्च फाउंडेशन आनी त्याच बरोबर स्टेट रिसर्च फाउंडेशन टू बूस्ट रिसर्च इन एड्युकेशन आनी स्टेट एड्युकेशन टॅक्नॉलॉजी फाउंडेशन हे दोनूय वेगवेगळी सेंटर सुरवात जातली. टॅक्निकल एड्युकेशनच्या बाबतीत नीट आपल्या ओन कॅम्पसांत मे म्हयन्यांत वता आनी त्याच बरोबर आमी DG गिफ्टाच्या मार्फत टॅक्निकल एड्युकेशन मॅथमॅटिक्स इंजिनियरींग डिप्लोमा आमी प्रोमोट करपा खातीर फुडें व्हरतले. आर्किटेक्ट कॉलेज आनी फार्मासी कॉलेज बांदपाचो आमचो ह्या वर्साचो विचार आसा. DG गिफ्ट स्कीम चालू उरतली. स्पोर्ट्स एन्ड यूथ अफेर्स 49.97 करोड्स आमी दिल्ले आसा. खेलो इंडिया हे दोनूय डिस्ट्रिक्टांनी म्हणजे आमी पळयता की हॉकी आनी फुटबॉल हाज्या खातीर खेलो इंडियाच्या मार्फत पेडणे आनी फातोर्डा प्रोमोट केले वयतले. रेवेन्यू डिपार्टमेंटाच्या मार्फत आमी नॉर्थ गोवा कलेक्टर बिल्डींग ही बांदपाक घेतल्या. सेकेंड वन आमी आपले मॅक्झिमम सर्विसीस इन द कलेक्ट्रेट हे ऑनलायन पद्दतीन दिवपाक आमी सुरवात केल्या. त्याच बरोबर पार्टिशन स्पेंडींग जी आसात ही नॉर्थ गोवा कलेक्टर आनी साउथ गोवा कलेक्टर हे स्पेशली दीस मार्क करून हे सगळे इश्यूज रिझॉल्व करतले. पंचायतीच्या बाबतीत आमी सगळी पंचायती डिपार्टमेंटाक 404.13 करोड्स आमी अलाव केल्ले आसा. पंच सरपंच जिल्हा पंचायत मेंबर्स आनी काउन्सिलर्स हांची सॅलरी एक थोड्या तेंपान रिवायज जावन ती सॅलरी इन्क्रीज जावपाची आसा, कितली ती ठरोवंक ना. रुरल गार्बेज डिस्पोजल स्कीम ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्कीम आमी इम्प्लिमेंट करता. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण हे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो प्रोजेक्ट आमी इम्प्लिमेंट करता. टुरिझमच्या बाबतीत 247 करोड्स टुरिझमाक आमी डिपार्टमेंटाक एलोकेट केल्ले आसा. पिलिग्रीम रिजुव्हनरेशन स्पेशली अगुमेंटेशन हे आमी फुडें व्हरता. टुरिस्ट सपोर्ट ट्रेड आनी त्याच बरोबर आमी टुरिझम बोर्ड जो फॉर्म केला ताज्या मार्फत वेरियस नवीन टुरिझम प्रमोशन करपाचे आमी भर दिले वयतले. ओके, डायरेक्टर ऑफ द ऑफिशियल लँग्वेज आमी एज रुटीनली प्रमोशन आमी सुरवात केला. म्युझियमची बिल्डींग त्याच्या खातीर आमकां 10 करोड्स ऑफ रुपीज गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान एलोकेशन जाला. ओल्ड गोवा एलाच्या विलेजीन आमी बांदता. आर्ट एन्ड कल्चराचे तुमकां सांगले. आर्कायव्ज एन्ड आर्कियोलॉजी हॅरिटेज पॉलिसी गव्हर्मेंट फॉर्म करता. ओके, त्याच्या खातीर तांची नवीन बिल्डींग बांदपाची थारयल्या. 20 करोड्स ऑफ रुपीज आमी दिवपाचे थारायल्ले आसा. आनी त्याच बरोबर एनवायरमेंट एन्ड क्लायमेट चेंज प्रोविजन ऑफ द गोवन प्रोजेक्ट बायोडायवर्सिटी नवीन एक आमी अजून सुरवात करपाचो थारायला. आमी फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या अंतर्गत नगरवन तर आमी करतात, बट फर्स्ट टायम आमी इको टुरिझम पॉलिसी फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या मार्फत आमी टू इन्वॉल्व द लोकल पीपल्स अँड टू अँड प्रोमोट द इको टुरिझम नियर इन द
रिजर्व फॉरेस्ट हंगासर या पद्धतीचो इको टुरिजम पॉलिसी टुरिजम आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या कंबाईनली ते वयतली. कॉर्पोरेशन डिपार्टमेंट एज युजुअल, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी, ॲडव्हर्टाईजमेंट पॉलिसी, पत्रकारांचे सगळे विषय जे असा पत्रकार कल्याण निधीपासून बाकी या एप्रिलातल्यान सगळे सुरुवात जातले. होम पुलीस बाकीचे सगळे हांचे ग्लोबल गोवन्स येते ट्रेल आसा. बाकी सायन्स अँड टेक्नॉलॉजी, आर्ट पार्क, फॉरेस्ट डिपार्टमेंट, ऑपरेशन डिपार्टमेंट, रुरल डेव्हलपमेंट एस एच जीस जे आसा हे सगळे आम्ही एस एच जीस हे फावटी रुरल डिपार्टमेंटाच्या मार्फत आम्ही करपाचे ठरयला. त्याचबरोबर आम्ही आर्कायव्ज अँड आर्कियोलॉजी हातीन आम्ही सगळे जे आसा हे परत एकदा रिसर्वे करून लोकेट करपाचे ठरयला. त्याचबरोबर भग्न अवस्थेत आशिल्ली मंदिरां सगळी परत एकदा म्हणजे ही रिबिल्ड आणि रिकन्स्ट्रक्ट करून रिझर्व करप आणि परत एकदा टुरिझमाच्या अंतर्गत गोयात सांस्कृतिक टुरिझम सुरू करपाचेर गोय सरकारचा भर असतो. त्याच्या खातीर 20 कोटी रुपयाचे वेगळे प्रोविजन सुद्धा जे असा हे आम्ही केला. अशा पद्धतीत वेगवेगळ्या ठिकाणी असे जे आर्कियोलॉजिकल साईट्स, वेगवेगळी सांस्कृतिक स्थळां अशी जी असा ही परत एकदा रिस्टोर ही केली वयतली. देवळां जी असा अशा पद्धतीत परत एकदा ही बांधली गेली वयतली. सगळं सगळं गोष्टी रेव्हेन्यू सरप्लस बजेट आणि कितले कितले रेव्हेन्यू सरप्लस बजेट 436 करोड. टोटल रेव्हेन्यू सॅलरी आणि पेन्शन कितले पर्सेंट वतले? सॅलरी आणि पेन्शनचे कितले पर्सेंट वतले सांगता तुका? वतले विचारता तू? राईट, 25.7% विथ द सॅलरी वेजीस पेन्शन अँड ग्रॅच्युटी 25.7%. टॅक्स फ्री केला पण ते बिकॉज ऑफ पॅन्डेमिका खातीर तुम्ही मुद्दम लोकांना त्रास जावचे ना म्हणून टॅक्स फ्री असे केला असं किती आमका खंयचो टॅक्स हो वाढोवपाचो नाशिल्लो ह्या बजेटात. नो इन्क्रीज टॅक्स फ्री नी, नो इन्क्रीज इन टॅक्स. देयर विल बी रिफॉर्म्स, सम रिफॉर्म्स इन रेव्हेन्यू एन्फोर्समेंट. Enforcement will be no tax on gold. हाय, या फायनान्शियल इयरा तुका सांगला बरे स्वयंपूर्ण 2.0 आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन विल बी फोकस. स्वयंपूर्ण गोय 2.0 ही मोहीम नेटान सुरुवात जातली. एम्प्लॉयमेंट जनरेशनाचेर भर दिलो वयतलो, मायनिंग रिस्टार्ट केले वयतले आणि परत एकदा म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेसच्या बाबतीत सगळ्यो गजाली ह्यो सुटसुटीत केल्यो वयतल्यो. हय, आम्ही VRS स्कीम लॉन्च करपाचे असा. ज्यांका ज्यांका VRS घेऊन वचपाचे असा त्याच्या खातीर 10 करोडचे अलोकेशन ऑलरेडी केल्ले असा. जे जे गव्हर्नमेंटात ज्यांका वचपाचे आहात ते वयतले. डिपेंड अपॉन द गव्हर्नमेंट, बरोबर असा. नवीन तरुण नवीन तरणाटे येऊक जाय, जे रिटायरमेंट एजीक पावले असा, जे बरेचसे हेल्थ इश्यूज, वेरियस इश्यूज असतात, खूप जणांक सोडून वचपाचे असतात, ते सोडून वतले. सो डेट यंग ब्लड शुल्कम इन आता ती स्कीम डिझाईन झाल्या उपरांत कळलं गोल्डन एज. डिपेंड अपॉन गव्हर्नमेंट, कोण गव्हर्नमेंटाक गव्हर्नमेंट कोणाक सोडटा ते. सीएम तुम्ही म्हणले की एज्युकेशन एज्युकेशन जे असतं तातून कल्चर, ट्रेडिशन आणि योगा असे तीन म्हणले. दिस विल बी ओव्हर हिस्ट्री, कल्चर, ट्रेडिशन अँड योगा. हिस्ट्री ऑफ गोवा इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट. हेल्थ सेक्टरला गेल्या बजेट पेक्षा 12% वाढ केलेली आहे. येस, आमका ट्रॅकिंग ऑफ द स्टुडंट इज मोर इम्पॉर्टंट फ्रॉम द प्री प्रायमरी टू द अप टू द वेर इज गोईंग, वॉट इज डुईंग, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तुका सांगले मरे प्री प्रायमरी आम्ही रजिस्ट्रेशन करता मरे. आयडेंटिफाय करता आम्ही, सुरू असा. अजून करता फ्रेम केल्या उपरांत सांगता. सध्या आम्ही रजिस्ट्रेशन करता म्हटलं, आम्ही ग्रँटाचा विषय करू ना. वॉट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल फॉर्म केल्या उपरांत दाखयता तुम्ही. गव्हर्नमेंट जिओ आय ग्रँट
Government of India grant has formulated lot of schemes. So we have to take advantage of all the schemes, all this. Like we have increased the expenditure in smart city, Panjim. So if we do full expenditure in time, we will get more money. That's how the grant will increase. Yes, sir, one they already have scheme. Administration has to be very efficient. So double engine collecting. So of course, double engine sarkar. Normally, when the government presents the budget, the size of the budget is bigger or larger than the previous year. Now, previous year it was 25. No. La previous year it is at 23,000. No, 25,058.65 crore. No. 23. After revised estimate. Copy. You can write it. My book. Write it. How the rupee will come and rupee will go. Yeah, you'll get this book. Sir, 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 after the PSC. Also in the power, education. Highlights take a either galtolo. Last page of this book is put on the this. So site teacher galtolo. Okay, thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Chalo bhai. Budget aata zala.